एक चौकर खालाय कर खालाय सिद्धेश मात्र मागणं करतोय. आतापर्यंत 11 धावा पोहोचतोय चार चेंडू मध्ये. धाबळकर धावा लागल्या 14 धावा. अजूनही 15 धावांची गरज आहे. प्रणय ऑन स्ट्राईक पुन्हा इथं सज्ज. अब नहीं रुकेगा, आता मी फक्त ठोकणार, ठोक ठोक ठोकतोय आणि इथे मात्र प्रणय आता फटकावतोय, येतोय आणखीन एक षटकार. आपली ओळख उशिरा का होईना, परंतु पटवून देताना माझी क्षमता काय, मी कोणत्या प्रकारचा. अजून जर एक षटकार चढवला तर ओमकार साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाची बक्षीस दिली जाईल. ओमकार साजेकर त्यांच्या नावाचा हा संघ आहे. अजून या चेंडूने एक षटकार चढवला तर प्रणयसाठी तब्बल 5,000 रुपयाचे बक्षीस ओमकार साहेबांकडून. दर्जेदार अफलातून कामगिरी. सुरेख फटकेबाजी. पहिल्यांदा मात्र तासपटत खेळला. निहाळले चेंडू, निर्धाव चेंडू खेळले आणि अशी चान्स मिळाली. मात्र चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागला आणि भिरकावले. हा मात्र चेंडू स्वैर. एक धाव मात्र एक्स्ट्राच्या रूपाने मिळतीये. दिनेश सर यायचंय. आपण लगेच नाणेफेक करून घ्यायचंय. एका धावेनं धाबळकर 21 धावा. आता मात्र या दोन मोठ्या सामन्याला कलाटणी दिली. 21 धावाला फक्त लागतायत. अजूनही 8 धावांची गरज. नाणेफेक लगेचच करून घ्या, कारण हा सामना प्रणय खेळतोय ते पण कधीही संपू शकतो. ऑफस्टिकच्या बाहेर हा मात्र वाईट चेंडू. नाणेफेकीचा कौल केला जाईल. दिनेश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते. नाणेफेकी कौल परली संघाच्या बाजूने लागलाय. ती शिवशक्ती परली संघ. नाणेफेकी कौल लागत गोलंदाजीचा निर्णय राहील. आणि हा मात्र सलग तिसरा षटकार. 5,000 रुपयाची मोहर या चेंडूवरती लागली आणि सामन्याला कलाटणी देणार या षटकारानं. मात्र स्कोर इज हॅलो. शिवशक्ती परळी संघातील सर्व खेळाडूंनी या स्टेजच्या समोर या आणि कदम सर कदम सरांकडून देखील पारितोषिक होतं. सलग 3 षटकारांसाठी सागरजी कदम, ओमकारजी साजेकर यांच्याकडून 5,000.